Z5 ऍप डाउनलोड करा आणि संपूर्ण एपिसोड्स फ्री मध्ये पहा. एक सिंगल मदर होऊन मी एकटीनं तिचं संगोपन, तिची शाळा, तिच्या परीक्षा, तिचं आजारपण हे सगळं एकटीनं केलं सर. माझं काम, माझं घर, माझे सासू सासरे या सगळ्यांची जबाबदारी मी एकटीनं झेपवली. हे सगळं करण्यात, माझ्या सासू सासऱ्यांना सांभाळण्यातच मी माझा आनंद मानला. इतकी वर्ष दुसऱ्या लग्नाचा विचारही कधी माझ्या मनाला शिवला नाही. हे सगळं स्वतःच्या जीवावर एकटीनं खेचत राहिले मी आणि आज मला या माणसासमोर माझ्या प्रामाणिकपणाचा हिशोब द्यावा लागतोय. मला कळत नाही याला कुणीच का विचारत नाही, का नाही निभावलं यांनी एक बाप एक मुलगा असण्याचं कुठलंही कर्तव्य. जस साहेब, ज्या माणसाला कर्तव्याची जाणीव नसते ना, तो माणूस पत्रव्यवहार नाही करत सर. गेल्या 20 वर्षामध्ये माझ्या परीने मला जसं जमेल तसं मी तिला संपर्क करण्याचा प्रयत्न केला सर. सर, ही पत्र तुम्ही नीट निरखून बघा सर. माझं हे हरवलेलं आयुष्य परत मिळवण्यासाठी मी काय धडपड केलेली आहे सर, हे फक्त मला माहिती आहे. सर, माझं घर, माझी मुलगी, माझी बायको, माझी आई यांची मला किती आठवण येते याचं उत्तम उदाहरण आहे सर. ही पत्र म्हणजे तुझं प्रेम, तुझी काळजी नाही आकार, हे पुरावे आहेत. तू स्वतःला सेफ करण्यासाठी जमा केलेले. जो माणूस आयुष्यात चुकतो तोच हे असे पुरावे गोळा करतो, कटकारस्थानं करतो. मी माझं आयुष्य सरळपणे जगत आले आणि जगत राहणार आहे, त्यामुळे तुझ्या पातळीला जाऊन हे असे पुरावे गोळा करणं, कटकारस्थानं करणं हे सगळं करण्यात मला ना इंटरेस्ट होता ना आहे. सर, मला एक छान आनंदी आयुष्य जगायचं आणि म्हणून आज मी इथे डिवोर्स घ्यायला आले होते. पण या माणसानं ठरवलंय की काहीही झालं तरी मला सुखी होऊ द्यायचं नाही. अनामिका मॅडम, तुमची ही कळकळ आम्हाला मान्य, पण कोर्ट असं भावनांच्या आधारावर नाही चालत. सर, हेच तिला फक्त जमत सर. भावनिक भाषण देणं एवढंच फक्त त्याला जमत. नाटकी नौटंकी बाई आहे सर. काही प्रेम वगैरे सब झूठ आहे सर. असं करून तिने माझ्या आईला स्वतःच्या बाजूने वळवलेलं आहे सर. खोटी आहे, नाटकी आहे सर. तिचं खरंच प्रेम असताना मला माहिती आहे सर. तर ना सर, स्वतःचा नवरा जिवंत असताना ही बाई एका परपुरुषाच्या सोबत तिच्या खोलीत राहून आलेली आहे सर. दुनियेच्या दृष्टिकोनातून भले या नात्याला लिव्हिंगचं नाव देत असतील हरकत नाही, पण ती जी वागली सर हे, तिनं जे केलंय हा व्यभिचारच आहे ना. राहिलं ना मी लिव्हिंग मध्ये, राहिले मी लिव्हिंग रिलेशनशिप मध्ये आणि मी हे कधीच लपवून ठेवलं नाही वाटली गरज मला कधीच ते लपवण्याची. खर तर मी तुला अजिबातच आन्सरेबल नाही, बट फॉर युअर इन्फॉर्मेशन, सौरभ आणि मी एका छपराखाली राहिलो, एका खोलीत नाही. जगाला सांगण्यासाठी ना, पण त्या 4 भिंतीच्या आतमध्ये तुम्ही दोघांनी मिळून काय केलं असेल हे न कळण्यात पण मी मूर्ख नाहीये. नाही नाही आकाश, नाही तू मूर्ख नाहीच आहेस, इनफॅक्ट तू अतिशहाणा आहेस. म्हणूनच लिव्हिंगचा अर्थ म्हणजे फक्त शारीरिक संबंध इतकंच वाटू शकतो तुला. माझ्या चारित्र्याबद्दल प्रश्न विचारतोस ना तू? बंद दरवाजाच्या आड तू माझ्या बरोबर काय केलंस हे जर का मी जगाला सांगितलं तर तुला समाजात तोंड दाखवायला जागा उरणार नाही आकाश. माझ्याकडून कॅरेक्टर सर्टिफिकेट मागतोस तू का? फक्त पुरुषांनीच बायकांना प्रश्न विचारायचे? बाईंनी तुम्हाला प्रश्न विचारल्यावर मात्र तुमचा इगो दुखावला जातो, तुझा आता दुखावला जातोय ना तसा.
आज मी मोकळेपणाने सगळ्यांना सगळ्यांच्या समोर इथे हे सांगते की हो, मी सांगितलं पट्याला की आपण लिव्ह इन रिलेशनशिप मध्ये राहूया. मी सांगितलं त्याला, कारण तुझ्या अनुभवानंतर मला पुन्हा दुसरं लग्न करायचं नव्हतं आकाश. मला एक प्रेमाचं नातं हवं होतं मला, जिथं आम्ही दोघंही समान असू, इक्वल असू. मला माझ्या मतांना, माझ्या कामाला मान मिळेल, रिस्पेक्ट मिळेल. आमच्या दोघातली भांडणं आम्ही 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 बोलून सोडवू रे आकाश, मारहाणीनं नाही. आणि तुला माहिती आहे, सौरभनं या नात्याला लिव्ह इन रिलेशनशिप म्हणून कधीच मानलं नाही. त्यांनी कधीही या नात्याच्या मर्यादा ओलांडल्या नाही. खरं तर त्यानं माझं म्हणणं स्वीकारलं असतं तर मला ही अशी डिवॉर्सची भीक कधीच मागावी लागली नसती. तुझं हे अब्युझिव्ह आणि घाणेरडं नातं केव्हाच झटकून ना निघून गेलं असतं मी त्याच्या बरोबर. एक कागद माझं भविष्य नाही ठरवू शकत आकाश. रडू नको पोरी. अगं, बाईचं आयुष्य हे असंच असतं. माझ्या पोरीच्या वेळेला जर मला समजलं असतं तर माझी पोर अजून जिवंत असती. तुम्ही नका ऐकू कोणाचं. तुमच्या मनात पाप नाही आहे ना, तर तुम्हाला कोण अडवणार आहे. आय एम सॉरी सर, मला अशा प्रकारे कोर्टाचा अपमान नाही करायचा, पण अशा प्रकारे पुन्हा एकदा स्वतःला सिद्ध करण्याचा केविलवाणा प्रयत्न सुद्धा मला नाही करायचा. मी दमले सर, मी कंटाळले या आकाशच्या त्रासाला. मला वाटलं होतं की आज हा माणूस माझी या सगळ्यातून सुटका करेल. नाही सर, आता बस. ज्यांना ठरवायचंय ना की मी चांगली बायको नाही आहे, मी चांगली आई नाही आहे, त्यांनी खुशाल ठरवून टाका. मला नाही फरक पडत, पण आता मी सगळीकडे हे पुन्हा पुन्हा सिद्ध नाही करू शकत. माझ्यावर माझ्या आईचा, माझ्या मुलीचा आणि माझ्या खऱ्या साथीदाराचा असलेला विश्वास माझ्यासाठी पुरेसा आहे. मला माफ करा. Z5 ॲप डाउनलोड करा आणि पहा सर्व एपिसोड्स एकदम फ्री.